पार्लमेंटनुसार किंवा कायदेमंडळानुसार किंवा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार किंवा राज्यघटनेनुसार पंतप्रधान पद हे वेगळं विशिष्ट अशी काही ट्रीटमेंट नाहीये पंतप्रधानाला. समजतंय का? पंतप्रधान पदाची निवड झाल्यानंतर त्याला शपथ दिली जाते, गोपनीयतेची वगैरे शपथ दिली जाते आणि पदग्रहणाची शपथ जी दिली जाते त्या शपथेमध्ये मंत्रिमंडळातला सामान्य जे मंत्री शपथ घेतो त्या पद्धतीचीच त्याची शपथ असते. पंतप्रधान म्हणून वेगळी शपथ घ्यायची आवश्यकता नाही. पंतप्रधान पदासाठी वेगळं शपथीचा कार्यक्रम नसतो शपथ ग्रहणाचा. त्याच्यामुळे पंतप्रधान हे पद जरी महत्वाचं असलं तरी शपथ ग्रहणासाठी सुद्धा वेगळं महत्व त्याला देण्यात आलेलं नाही. पंतप्रधान हा वास्तविक प्रमुख जरी असला तरी तो मंत्रिमंडळाला जबाबदार असणारा व्यक्ती आहे. पंतप्रधान जर पदावरती कार्यरत असेल त्यावेळेस त्याच्याकडून जर कोणती मोठी चूक झाली तर ती मंत्रिमंडळाची चूक पकडली जाते. मंत्रिमंडळाची चूक ही पंतप्रधानाची चूक पकडली जाते. मंत्रिमंडळ आणि पंतप्रधान हे खूप घनिष्ठ आणि जवळचे असं मानलं जातं. जर मंत्रिमंडळाने राजीनामा दिला तर पंतप्रधानाचा राजीनामा आपोआप गृहित धरला जातो. वेगळं त्याला पंतप्रधानाला राजीनामा द्यायची गरज पडत नाही. जर मंत्रिमंडळावर सभागृहाने अविश्वास दाखल केला तर त्याचा अर्थ पंतप्रधानावर अविश्वास दाखल केला असा होतो. जर पंतप्रधानावर अविश्वासाचा ठराव दाखल झाला, पंतप्रधानावर अविश्वास जर डिक्लेअर झाला तर मंत्रिमंडळावर अविश्वास डिक्लेअर झाला असं गृहीत धरलं जातं. आणि पंतप्रधानाचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा. कळतंय? क्लिअर आहे का? जर मंत्रिमंडळाने राजीनामा दिला तर पंतप्रधानाचा राजीनामा असं गृहीत धरलं जातं. मुळात पंतप्रधान तीन पद्धतीने रिक्त होतो. एक, स्वतः पंतप्रधान राजीनामा देऊ शकतो. दुसरं, मंत्रिमंडळावर किंवा पंतप्रधान अविश्वासाचा ठराव दाखल करणे. आणि तिसरं, मृत्यूमुळे झालेलं पंतप्रधान पदाचं रिक्त स्थान. अशा तीन मेजर कारणामुळे पंतप्रधान पदाचं स्थान रिटायर होतं. आता काही अटी अशी आहेत की राष्ट्रपती हा त्याची मर्जी असेपर्यंत पंतप्रधान ह्या व्यक्तीला पदावर ठेवू शकतो. ही अट आहे. पण मर्जी असेपर्यंत म्हणजे किती वर्ष का? नाही, 5 वर्षाचा कालावधी आहे. 5 वर्षाच्या आधी जर मंत्रिमंडळावरचा लोकांचा विश्वास जर डगमगला तर सरकार कोसळत. अर्थात सभागृहामध्ये अविश्वास ठराव झाला तर सरकार पडत. राष्ट्रपतीची बर्तर्कीची काय प्रोसिजर आहे थोडक्यात कोण सांगेल? राष्ट्रपतीला पदावर काढण्यासाठी कुठला खटला लागला होतो? महाभियोगाचा खटला लागला. महाभियोगाच्या खटलात होतं काय? लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहामध्ये अविश्वासाचा ठराव दाखल करावा लागतो. विशेष बहुमताने तो पारित झाला पाहिजे, सिद्ध झाला पाहिजे. लक्ष दे, सिद्ध झाला पाहिजे. ओके, दोन्ही सभागृहामध्ये. तसं पंतप्रधानाच्या बाबतीत नाहीये. पंतप्रधानातल्या लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमधल्या सभागृहातल्या सदस्यांनी जर अविश्वास ठराव दाखल केला आणि तो जर पारित झाला तर तो सभागृह बरखास्त केला जातो. राष्ट्रपती एवढी क्लिष्ट पद्धत पंतप्रधानाला पदावरून खाली करण्याची नाही. त्याच्यामध्ये समजून घ्या का नाहीये. राष्ट्रपती एवढी क्लिष्ट पद्धत का नाही ठेवली पंतप्रधानाला पदावरून खाली करण्याची? तो सल्लागार आहे, तो वास्तविक प्रमुख आहे, तो जनतेतून निवडून आलेला व्यक्ती आहे, जनतेसाठी काम करणारा व्यक्ती आहे. त्याला लोकांचा विश्वास जिंकावाच लागेल. त्याला जर खाली करण्याची गॅरंटी दिली की तुझं पद खालीच होणार नाही, 100% कठीण जर प्रोसिजर पूर्ण टाकले तर मन मागेल तसा पंतप्रधान मागेल. समजलं तुम्हाला? एखाद्या राष्ट्रातला पंतप्रधान जर गॅरंटेड बसला तुला 5 वर्ष कोणी चालवणार नाही काही कर, तो काय करेल? त्याच्या हिताचे कायदे करेल, त्याला वाटेल तेच कायदे करेल, त्याच्या पद्धतीनं तो वागेल, त्याला जे हवाय त्या पद्धतीचे नियम लागू करेल. त्याच्यामुळे त्याचा ठाम किंवा निश्चित असा स्टेबिलिटी दिलेली नाहीये त्याच्यात. जर लोकांचा अविश्वास दाखल झाला, सभागृहात जर अविश्वास दाखल झाला तर पंतप्रधान पद हे कधीही जाऊ शकतं अशी टांगती तलवार त्याच्या डोक्यावर असते. म्हणून त्यांना 24 तास व्यवस्थित पद्धतीने काम करावं लागतं. समजतंय? आता पंतप्रधान पदाच्या पात्रता थोडक्या. तुम्हाला सर्वात सगळ्याच गोष्टीच्या पात्रता माहिती आहेत. पंतप्रधानाचं वय किती असावं साधारणतः पंतप्रधान होण्यासाठी? 8-9 25 नॉर्मली वय असत. पंतप्रधानाचं वय 25,
ओके लोकसभेचा सदस्याचं वय सभागृह होण्यास सदस्य होण्यासाठी 25 वर्ष, राज्यसभेचा सभागृह 30. जर व्यक्ती पंतप्रधान होण्याचं असेल तर 25 वर्षाचा लोकसभेचा सदस्य चालतो, म्हणजे मिनिमम वय पंतप्रधानाचं 25. ओके दुसरा, त्यांनी कायद्याचं पालन केलं असावं, संसदेने वेळोवेळी केलेल्या कायद्याचं पालन केलेलं असावं आणि तो भारतीय नागरिक असावा. या दोन तीन अटी आहेत पात्रते संदर्भातल्या. बाकी अपात्रता सर्वसाधारणपणे सगळीकडे सेम लागते. पंतप्रधानाचा कार्यकाळ एकंदरीत तेवढ्या चर्चेवरून तुम्हाला कार्यकाळ कळला असेल. काय कार्यकाळ असतो? 5 वर्षे. 5 वर्षाच्या आधी तो राजीनामा देऊन जाऊ शकतो किंवा पुढे तो कंटिन्यू करू शकतो. पंतप्रधानाची जबाबदारी, पहिल्या पदावरती निवडून आल्यानंतर डायरेक्टली त्याला मंत्रिमंडळाचं स्थापना करावी लागते. तो मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो. पंतप्रधान हे पद मुख्यमंत्री जसा राज्य पातळीवरती असतो तसा तो कॅबिनेट मंत्र्यांचा, राज्यमंत्र्याचा, ज्यावेळेस मंत्रिमंडळाची निर्मिती करतो त्या सगळ्या मंत्रिमंडळाचा तो प्रमुख असतो. आणि या प्रमुखामार्फत देशाचा वास्तविक कारभार चालतो. वास्तविक कारभार याचा अर्थ तुमचा जो रिअल लोकसभेमध्ये जे कायदे पास होणार आहे किंवा आदान प्रदान आहे, आर्थिक उलाढाल आहे किंवा अर्थविधेयक आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये जे चाललेलं धनविधेयकावरती जी चर्चा जी आहे ती पंतप्रधानाकडे वास्तविक पद्धतीने त्याच्या हातात कारभार असतो. पंतप्रधानाला वेगळं विशिष्ट पगार नाही, मानधन वेतन वेगळं नाही आहे. जसं राष्ट्रपतीला पगार आहे, किती आहे पगार राष्ट्रपतीला? 5 लाख. पंतप्रधानाला 2 लाख प्रतिमहा एवढा पगार आहे. जो मंत्रिमंडळातल्या इतर सदस्याला 2 लाख एवढा पगार आहे प्रतिमहा. याच्याशिवाय पंतप्रधानाला आणखीन काही निश्चित असे भत्ते, बोनस मिळत असतं. देशभर फिरण्यासाठी विमान सेवा भेटते. खाजगी काही त्यांची निवासी व्यवस्था आहे किंवा आदान प्रदानाची व्यवस्था आहे किंवा सुरक्षा व्यवस्था आहे किंवा कुठे जर दान देत असेल, कुठे जर इमर्जन्सी कंडिशन असेल त्यावेळेस खर्च केलेला असेल तर शासनाच्या तिजोरीतून तो खर्च होत असतो. आणि संपूर्णतः देशाचा विकास करणं, नवीन कायद्याची अंमलबजावणी करणं, नागरिकांना सुरक्षितता देणं, देशाच्या प्रगतीचा, आर्थिक घडामोडीचा किंवा कायद्यांचा पालन करण्यासाठी लागणाऱ्या संरक्षण यात्रेचा संपूर्णतः तो विचार करत असतो. त्याच्याशिवाय पंतप्रधान हा राष्ट्रपतीला सल्ला देतो. कुठला? पंतप्रधान हा राष्ट्रपतीला मंत्रिमंडळामध्ये कोण असावा, कोणत्या मंत्र्याला कोणती खाती दिली जावीत याबद्दल राष्ट्रपती सल्ला मागतो पंतप्रधानाकडून. आणि पंतप्रधान हा राष्ट्रपतीला सल्ला देत असतो. राष्ट्रपती पंतप्रधानाच्या स्वाक्षरीने राष्ट्रपतीतल्या अंतिम निर्णयानुसार मंत्रिमंडळाचं वाटप होत असतं. स्वाक्षरी पंतप्रधानाची आहे. त्याच्याशिवाय महाधिवक्ता याची निवड करत असताना पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतींनी घेणं गरजेचं असतं. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबद्दल मात्र राष्ट्रपतीला सर्वोच्च अधिकार देण्यात आलेले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयामधील राष्ट्रपतीला सर्वोच्च अधिकार देण्यात आलेले आहे. मात्र मंत्रिमंडळासंदर्भामध्ये शक्यतो राज्यपाल राज्यामध्ये निवडत असतेवेळेस सल्ला देतो. आता सल्ला राष्ट्रपतीने मंजूर करावाच असाही काही कायदा नाही. प्रत्येक वेळेस पंतप्रधानाने दिलेला सल्ला राष्ट्रपतीने मंजूरच केला पाहिजे असंही नाही. पण आर्थिक विधेयकाच्या बाबतीत मात्र राष्ट्रपतीला 14 दिवसाच्या आत तो मंजूर करावा लागतो. काही गोष्टींमध्ये राष्ट्रपती पंतप्रधानाचा सल्ला जरी असेल तरी त्यावर सहमत मांडू शकतो, परत पाठवू शकतो सभागृहाकडे पुनर्विचारण्यासाठी, किंवा 6 महिने तो त्या एखाद्या घटनेवरती मत न देता थांबवू शकतो. 1 वर्षापर्यंत काही घटनेमध्ये मत न देता विधेयकाचं कायद्यात रूपांतर होत असतोच किंवा विधेयकाचं वाचन होत असतो थांबत असतो. म्हणून पंतप्रधान आणि राष्ट्रपती या दोघांची तुलना करत असतेवेळेस भारतीय राष्ट्रामध्ये पंतप्रधान या पदाला वरवर पाहता नाममात्र जरी स्थान असलं तरी वास्तविक प्रमुख तोच आहे. राष्ट्रपती मात्र नामधारी प्रमुख जरी असला तरी राष्ट्रपतीकडे वास्तविक प्रमुख पंतप्रधान आहे. आणि नावाला राष्ट्रपती जरी असला तरी सगळे कायदे आणि सगळ्या न्यायव्यवस्थेच्या, सगळ्या भारतीय शासन प्रणालीच्या अंतिम निर्णयाची स्वाक्षरी राष्ट्रपतीची असते. म्हणून पंतप्रधान हा जनतेतून निवडून आलेला व्यक्ती आहे, जनतेच्या मार्फत वोटिंगच्या मार्फत निवडून आलेला व्यक्ती आहे आणि तो तेवढ्याच जबाबदारीनं पद ग्रहण केला पाहिजे. हा थोडासा जो गोंधळ आहे तो समजून घ्या. ओके, आता आपण काय म्हटलं की पंतप्रधान डायरेक्ट सभागृहाचा सदस्य नसला तरी होता येतं, पण
पुढे चालवताना विश्वास मंजूर करावा लागतो. याचाच अर्थ की तो जनतेचा विश्वास पात्र असणारा व्यक्ती असला पाहिजे. वेडा दिवाळखोर बँकेचे लोन काढणारा किंवा कर्जाऊ किंवा भ्रष्ट कारभारामध्ये किंवा तुरुंगात गेलेला आरोपी अशा व्यक्तीला पंतप्रधान पदामध्ये ठेवता येत नाही कायद्यानुसार. समजलं इथेपर्यंत?